गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय. आत्राम राजघराण्यातील 3 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात आत्रामांमध्ये लढाई सुरू आहे. अहेरीत राजघराण्याशी संबंधित 3 आत्राम उमेदवार आमने सामने आल्यानं इथली लढत रंगतदार अवस्थेत पोहोचलीय. यावेळी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीकडून धर्मराव यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी देण्यात आल्यानं वडील आणि मुलगी असा सामना रंगलाय. त्यात महायुती धर्म नाकारून भाजपचे अमरीशराव आत्राम यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेत. त्यामुळे या मतदारसंघात पिता कन्यासह पुतणे अशी नात्यागोत्यांची तेहेरी लढत पाहायला मिळतीये. यावेळी विजयाचा गुलाल आपणच उधळणार असल्याचा दावा धर्मराव बाबांनी केलाय. थोडाफार आमचे वोट कमी होतील त्याला काय हे नाही, परंतु पण ते नंबर 4 वरच ते जातील काय हे नाही, आणि आपण 100% आपण निघू. महिला आमदार कार्ड खेळत भाग्यश्री आत्राम यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय. जनता आपल्याला आशीर्वाद देईल असा विश्वास भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केलाय. अरे बाबा, जे लोक दिले जे कदर नाही जे आहे ते लोकांना तुम्ही घेऊन चालत आहे, आणि जे लोक तुमचे सोबत होते दोन हजार 2019 इलेक्शनची आठवण करा, तुम्हाला कोण जिंकून आणून दिलं आहे विसरले का? राजघराण्याशी संबंधित राजे अमरीश आत्राम देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वडील आणि मुलगी यांच्यातील लढाई बनावट असून जनता आपल्या सोबत आहे, तीच आपल्याला जिंकून देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आणि क्षेत्राचं इतकं गंभीर खराब हालत आहे की लोक त्रासून गेले, अक्षरशः त्रासून गेले, आणि त्यांना यावेळी बदल पाहिजे, ते बदल घडवले. राजघराण्यातील 3 आत्रामांमध्ये कोणाची सरशी होणार याची उत्सुकता असतानाच निवडणुकीच्या रिंगणात माजी आमदार दीपक आत्राम हे देखील उतरले आहेत. सुजागड लोह प्रकल्पाच्या वर्चस्वाच्या आणि लाभाच्या लढाईत सरशी कुणाची होते यावरूनच या भागातील उद्योग आणि विकास प्रक्रियेचं भवितव्य देखील अवलंबून असणार आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली.